रणगुटकर मित्रमंडळ आयोजित मिटकेची वाडी प्रीमियर लीगचं आयोजन पावशी गावडेपाचा या मैदानावर करण्यात आलं होतं. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना हात प्रदान केला जातोय, दीप प्रज्वलन होतंय, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महाराजांच्या चरणीस देखील फूल अर्पण होत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सगळे मावशी साहेब यांच्या शुभ हस्ते देखील महाराजांच्या चरणीस फूल अर्पण होत आहे. सर्व मान्यवरांच्या त्याचप्रमाणे सन्माननीय नंदजी धनवीर साहेब माजी सैनिक यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या चरणी फुल अर्पण होत आहे. खूप खूप हस्ते त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले. सलग तिसरं वर्ष आपण पाहतोय ही स्पर्धा भरवण्याचं. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं. यानंतर पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच श्री पप्यातोटे साहेब, तसेच आपल्या ग्रामपंचायत सदस्य रुनाल कुंभार, नैनातोटे मॅडम माजी सदस्य पिंकी तेली आणि ओमकार कनगुटकर सदस्य आपल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व आदरणीय व्यासपीठ. खरं तर हा जो क्रिकेट प्रेमीने जो आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे, गेले 3 वर्ष सतत हा कार्यक्रम करताय, त्याबद्दल खरं तर क्रिकेट प्रेमींचे खरोखर खूप खूप आभार आणि स्वागत. खरं तर हा जो कार्यक्रम करताना कितीतरीच धावपळ असते प्रत्येक क्रिकेट प्रेमींची, कारण हा 2 दिवसीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी आधी आयोजन म्हणजे 4-5 दिवस तरी आयोजन असणार, त्यासाठी प्रत्येक क्रिकेट प्रेमी धडपडत असणार. खरं तर आम्ही छोटा कार्यक्रम जरी करायला गेलो ग्रामपंचायत मध्ये तरी 15 दिवस आपली धावपळ असते. तर हा जे कार्यक्रमाचं नियोजन किंवा जो आपण क्रिकेटसाठी जो पूर्ण वेळ देतो आणि हा जी मस्तपैकी अगदी झाडांचं वगैरे जे नियोजन केलेलं आहे, खरं तर बघितलं तर हे जे बक्षीस जे ठेवलेलं आहे झाडांच्या रूपात ते खरोखरच सुंदर आहे. आणि जी पूर्ण जी टीमने जी काय सुंदर प्रकारे नियोजन केलं आहे त्याबद्दल मी सर्व क्रिकेट प्रेमींचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद, थँक्यू. यानंतर माजी सरपंच पप्या तौटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी, त्याचबरोबर या ठिकाणचं स्थानिक दैवत श्रीदेव श्रीदेव मेडेश्वर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा उजरा करून या ठिकाणी बंटी करंगुटकर
मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा आणि त्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पावशी गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौ वैशाली पावसकर मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सन्माननीय सौ पिंकी तेली, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्य सन्माननीय सौ नयना तवटे, आमचे मित्र आमचे सहकारी सन्माननीय श्री मृणाल कुंभार, या भागाचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ओंकार उर्फ बंटी करंगुटकर, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित बंटी करंगुटकर यांच्या मातोश्री सन्माननीय करंगुटकर आई, त्याचबरोबर करंगुटकर काका, माझ्यासमोर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय आनंद शेलटे राणे काका, त्याचबरोबर दळवी काका, या ठिकाणी डिगसवरनं उपस्थित असणारे आमचे मित्र सन्माननीय बापू सावंत, त्याचबरोबर मामा सन्माननीय सावंत, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्वच सकळे काका असतील, बंटी करंगुटकर मित्रमंडळाचे सर्वच या ठिकाणचे सदस्य असतील, मला वाटतं त्याचे ह्या स्पर्धेसाठी आयोजन करण्यासाठी ज्यांनी त्यांना मदत केली ते आमचे प्रशांत नालंग असतील, शेट्टी असतील सर्वच, आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आणि या ठिकाणी जे उपस्थित ते पत्रकार बंधू, खरं तर सर्वप्रथम आधी या ठिकाणी ही जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेस मी शुभेच्छा देतो. गेली 3 वर्ष या ठिकाणी बंटी करंगुटकर स्पर्धा आयोजित करत आहे. मला वाटतं वेगळी स्पर्धा आहे थोडी, अंडरम आणि ओरम याचं थोडंसं मिश्रण असणारी स्पर्धा म्हणावी लागेल, कारण ग्राउंड दिसतंय मैदान दिसतंय ते अंडरमचं दिसतंय, सॉरी पीच दिसतंय ते अंडरमचं दिसतंय आणि संपूर्ण ग्राउंड दिसतंय ते ओरमचं दिसतंय. खरं तर एक वेगळी स्पर्धा आहे. एक या ठिकाणचे जे क्रिकेट रसिक आहेत त्यांना एक आपण कुठेतरी आपली जी क्रिकेट खेळत असताना एक वेगळ्या स्पर्धेत सहभागी होण्याची या ठिकाणी खरंतर संधी दिली. गेली 3 वर्ष अशा प्रकारची स्पर्धा सन्माननीय बंटी करंगुटकर घेत आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणचे क्रिकेट रसिक जेवढे उपस्थित आहेत त्यांना पण मी एवढंच सांगेन या ठिकाणी, खरं तर या क्रिकेट स्पर्धा भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी खरं तर आत्ताच एक नमोचषकाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण देशामध्ये ग्रामीण क्षेत्रात जे क्रिकेट प्रेमी असतील किंवा सर्व स्पर्धेमध्ये जे स्पर्धक असतील त्यांना कुठेतरी संधी मिळावी या दृष्टीनं नमोचषक आयोजित केलेला होता. आणि ह्या चषकाच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्गात असेल किंवा महाराष्ट्रात असेल किंवा पूर्ण भारत देशभर असेल वेगवेगळ्या स्पर्धा झालेल्या होत्या. ह्या स्पर्धा ठेवण्याचा उद्देश एवढाच होता की ह्या स्पर्धेतून जे ग्रामीण भागातील ज्यांच्यामध्ये ऍबिलिटी असते किंवा ज्यांच्यामध्ये ताकद असते, ज्यांच्यामध्ये कलागुण असतात, ज्यांच्यामध्ये जिद्द असते, असे जे स्पर्धक असतात हे स्पर्धक कुठेतरी भविष्यात पुढे यावेत आणि ह्याच माध्यमातून हे स्पर्धक ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी कुठेतरी त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व करावं हा खरं तर उद्देश ठेवून एक चांगला उपक्रम गेली बरेच वर्ष सन्माननीय मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत. ह्या स्पर्धेच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की ही जी स्पर्धा आहे क्रिकेट स्पर्धा आहे त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जी छोटी मुलं असतील मला वाटतं जी 10 वर्षाच्या आतमधील असतील तर ज्यांना खरं तर या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी आजच कुठेतरी क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठी शहरं असतील किंवा कुठेतरी आपल्या कुडाळसारख्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आपण क्रिकेट सध्या जे आपण क्रिकेट खेळतो हे आवड म्हणून खेळतोय, ठीक आहे आवड म्हणून नक्कीच ठीक आहे, परंतु या स्पर्धेतून कुठेतरी आपण पुढे जावं, आपण कुठेतरी आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करावं, आपण कुठेतरी आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करू, कुठेतरी आपण आपल्या देशाचं नेतृत्व करावं हा उद्देश ठेवून कुठेतरी आपण या स्पर्धेंना जर सहभागी झालो तर नक्कीच एक चांगली पिढी किंवा नक्कीच एक चांगले स्पर्धक आपल्या देशपातळीवर कुठेतरी खेळताना या ठिकाणी दिसू शकतात. त्याचबरोबर खरं तर मी एक तुमचा मित्र तुमचा एक भाऊ म्हणून एक तुम्हाला एवढीच एक विनंती करेन की मी हल्ली क्रिकेटचं फॅड बघितलं किंवा क्रिकेट बघितलं तर मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. क्रिकेट घेताना मला त्यांना एकच सांगायचं आहे, मी पण खूप क्रिकेट खेळलोय, मी पण एक क्रिकेटचा स्पर्धक किंवा क्रिकेटचा प्रेमी म्हणून या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी जात असतो. मी तुम्हाला एवढंच सांगेन क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्या खरं तर तुम्ही शनिवार रविवार सुट्टीचा दिवस अशा दिवशी तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धेवर आज करतो बंटी करंगुटकरचं पण या ठिकाणी अभिनंदन करेन त्यांनी आज शनिवार रविवार पकडून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवली आहे. काय होतं आज खरं तर परीक्षांचे दिवस आहेत, एक्झामचे दिवस आहेत, त्यानंतर ठराविक जी मुलं बघितली मी तर ती कायमस्वरूपी क्रिकेट खेळत असतात, म्हणजे सकाळ झाल्यापासून संध्याकाळ रात्र मी पण क्रिकेट खेळलो म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी अशा क्रिकेट खेळण्यापेक्षा एक आपण ठराविक जर आपण ही आवड म्हणून जोपासतोय तर ती आवड राहावी, त्याचं व्यसन होऊ नये. कारण बरीच मी मुलं बघितली जी माझ्या वयाची असतील किंवा जी माझ्यापेक्षा मोठी असतील 35-40 पुढे गेली असतील
तर ही काम धंदे सोडून क्रिकेट खेळत असतात आणि नंतर अशी परिस्थिती येते ज्यावेळी खरं तर त्यांना गरज असते ते काम धंद्यांवरती त्यांचा बराच दुर्लक्ष झालेला असतो. आणि नंतर माझ्याबरोबर एक मित्र होता तो एवढा व्यसनाधीन झाला की तो हल्लीच माझ्यामध्ये त्याचा मला वाटतं तो हल्लीच डेज झाला. मी सांगतो एवढ्या आठवणी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण ज्या जो उद्देश केला असतो कुठेतरी चांगले स्पर्धक निर्माण करावे किंवा चांगले स्पर्धक तयार होईल हा उद्देश सफल झाला पाहिजे. कुठेतरी व्यसनाधीनतेकडे कुठेतरी आपली जी भविष्यातली पिढी आहे ती व्यसनाधीनतेकडे जाऊ नये हे सांगण्यामागे एवढंच आहे की मी माझ्या डोळ्यासमोर बघितलेली उदाहरणं बरीच आहेत की बरीच मुलं क्रिकेट सोडून आज क्रिकेटची स्पर्धा असेल तर मुलं अन्य ठिकाणी काहीतरी वेगळ्या कुठेतरी चालू असतं. हे कुठेतरी थांबव मंडळांना माझी विनंती आहे या ठिकाणी चांगलं मंडळ आहे मंडळाला पण विनंती आहे आपल्या क्रिकेट स्पर्धेला कुठेही गालबोट लागू नये आपल्या क्रिकेट स्पर्धेला कुठच्याही पालकांनी नावं ठेवू नयेत वडील झाल्या मंडळींनी नावं ठेवू नये अशी स्पर्धा या ठिकाणी जी आयोजित केली आहे ती परिपूर्ण व्हावी एवढंच या ठिकाणी सांगतोय. या राजकारणाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकारी सदस्य म्हणून तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना बऱ्याच गावांमध्ये जाण्याचा योग येतो बऱ्याच गावांमध्ये जाण्याचा क्रिकेटच्या निमित्तानं संधी पण येते. मी हल्लीच एक एफपी वरती म्हणजे फेसबुकवरती एक पोस्ट टाकलेली होती की ग्रामीण भागातलं क्रिकेट हे व्यसनाधीनतेकडे जात आहे आणि त्याच्यावरती आपली मतं प्रकट करा असं मी मुद्दाम सांगितलेलं होतं. म्हणजे त्याच्यावरती मी एक मी कॅप्शन टाकलेला पुढारीची बातमी होती ती आणि ती बातमी मी शेअर केली होती. फक्त या मागचा उद्देशच एवढा होता की जी मुलं आहेत त्यांनी याच्यावर कुठेतरी ह्यानी हे सर्व बदलू करू शकतो जे क्रिकेट घेणारे तेच बदलू शकतो आम्ही सांगून हे यात बदल होऊ शकत नाही. म्हणून मी एवढंच सांगतोय की क्रिकेट ही आवड म्हणून जोपासा आपल्या कुठेतरी शरीरात किंवा आपल्यामध्ये कुठेतरी थोडेफार बदल व्हावे किंवा आपल्याला खरं तर स्पर्धेची आवड असते शारीरिक काही गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा शारीरिक श्रमाच्या गोष्टी आता मुलांकडनं होत नाहीत म्हणून क्रिकेट खेळा माझं त्याबद्दल कुठेही दुमत नाही. परंतु ह्या क्रिकेट स्पर्धेपासून भविष्यातली पुढे कुठेतरी बाजलं जाऊ नये. बरेच जण असं म्हणतात की नाही आम्ही क्रिकेट खेळताना कामधंदे सांभाळून घेतो. माझं तर म्हणणं आहे कामधंदे सांभाळूनच क्रिकेट खेळलं पाहिजे शिक्षण सांभाळूनच क्रिकेट खेळलं पाहिजे आणि ज्यांना करिअर ओरिएंटेड क्रिकेट खेळायचं त्यांनी 10 वर्षाच्या आतमध्ये कुठेतरी शहरी भागात किंवा चांगलं ट्रेनिंग घेऊन भविष्याच्या दृष्टीने कुठेतरी करिअर ओरिएंटेड स्पर्धेचं ट्रेनिंग घेऊन कुठेतरी आपण देशाचं जिल्ह्याचं कुठेतरी ते राज्याचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे अशा शुभेच्छा. या ठिकाणी या स्पर्धेला आम्हाला बोलवलं सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधींना बोलवलं आणि सर्वच लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी चांगला आदर सत्कार केला त्याबद्दल बंटी करगुटकर असेल किंवा बंटी करगुटकर मित्रमंडळाचे सर्व सदस्य असतील या सर्व सदस्यांचे या ठिकाणी मी खरं तर आभार मानतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन ह्या स्पर्धेतून एक चांगला उत्तम क्रिकेटर एक तरी या ठिकाणी राज्य पातळीवर किंवा देश पातळीवरती त्यांनी प्रतिनिधित्व करावं एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर पप्या तवटे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्यांची सुरुवात करण्यात आली. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.